असतात, नाहीतर ते पहिली मोकळं होते तिथेच बसते आपण बघा बसते असं. नाही 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 केलंय स्टार्ट. मुलांना मेसेज टाक बर, आलेत काय काय पार्टिसिपंट आहेत. हां मेडेबल, माझा आवाज येतो तुम्हाला? यस सर. यस सर. यस व्हेरी गुड. ओके डन. ओके शैल वी स्टार्ट. हाँ पोद्दार शैल वी स्टार्ट. यस सर. यस सर. यस सर. ओके ओके वेरी गुड. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. ऍक्च्युली आपले लेक्चर 2 वाजता सुरू होणार होतं, पण ऍक्च्युली ईएमचे सर नाही आहेत, त्यांच्यामुळं मी कंडक्ट केलं, त्यामुळे थोडासा लेट झाला, समजेल त्याबद्दल सर्वांना पहिल्यांदा सॉरी. ओके सो आय थिंक इन द लास्ट लेक्चर वी हॅड डिस्कस्ड सम सिलेबस ऑन युनिट नंबर 1, सॉरी सेक्शन नंबर 1 अँड सेक्शन नंबर 2. सेक्शन नंबर 2 मधला फर्स्ट चॅप्टर आपण कवरअप केलेला आहे सिलेबस डिस्कशन मध्ये वेव ऑप्टिक्स मध्ये, आणि सेकंड आय थिंक आपण लेझर डिस्कस करतो. येस ऑर नो? येस. ओके माय स्क्रीन इज विजिबल. येस सर. येस आय थिंक इन द लास्ट लेक्चर वी हॅड डिस्कस्ड अबाउट द लेझर. In that laser, first point is, first subunits are discussed, that is the interaction of radiation with matter. आपण डिस्कस केलं की जेव्हा एखादं रेडिएशन किंवा एखादी लाईट चे रेजर एखाद्या मटेरियल वरती जर स्ट्राईक झाली तर तिथं काय काय होत असतं, व्हॉट आर द फेनॉमेनॉन्स, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, ट्रान्समिशन और द ऍब्सॉर्प्शन, हे आपण इथं डिस्कस केलेलं होतं. त्याच्यानंतर व्हॉट इज मीन बाय द स्ट्युम्युलेटेड इमिशन, व्हॉट इज मीन बाय द स्ट्युम्युलेटेड ऍब्सॉर्प्शन अँड व्हॉट इज मीन बाय द स्ट्युम्युलेटेड इमिशन. स्ट्युम्युलेटेड इमिशन काय असतं आणि स्पॉन्टेनियस इमिशन काय असतं हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं होतं. व्हॉट इज द ऍक्च्युअली डिफरन्स बिटवीन द स्पॉन्टेनियस इमिशन अँड द स्ट्युम्युलेटेड इमिशन. तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा स्पॉन्टेनियस इमिशन होत असतं म्हणजे तेव्हा सिंगल लाईट बाहेर पडत असते. व्हॉट इज मीन बाय द इमिशन? इमिशन म्हणजे बाहेर पडणे, लाईट बाहेर पडणं, रेडिएशन बाहेर पडणं. तुम्ही 11वीमध्ये किंवा 12वीमध्ये स्टडी केलाय बघा, ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. तिथं तुम्हाला काय प्लँक कॉन्स्टंटनं ब्लॅक बॉडी विषयी वगैरे सांगितलं होतं, मग त्याच्यामध्ये एनर्जीचं इक्वेशन काय सांगितलं होतं प्लँक कॉन्स्टंटनं? एनर्जी ई इज इक्वल टू एच न्यू. आणि त्याच वेळेस आइन्स्टाईननं सुद्धा जे इक्वेशन आपल्याला सांगितलं होतं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट या एक्सपेरिमेंट सेटअपच्या स्टडी नंतर होतं बघा, ती थिअरी का फेल्युअर झाली, त्याच्या मागचे कारण काय आहेत आणि ऑब्झर्वेशन्स काय काय आहेत हे स्टडी केलं होतं. मग त्यावेळेस आइन्स्टाईननं काय सांगितलं होतं की एनर्जीचं इक्वेशन सांगितलं होतं ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर. मग ऍज पर द आइन्स्टाईन
एनर्जी इक्वेशन ई इज इक्वल टू एम सी स्क्वेर एंड एज पर द प्लैंक कॉन्स्टंट प्लैंक नुसार का होता ई इज इक्वल टू एच न्यू म्हणजे एनर्जी किती बाहेर पडती एच न्यू एवढी मग एच न्यू एवढी काय एनर्जी असते सिंगल प्रोटॉनची एनर्जी असते मग जर का सिंगल एनर्जी बाहेर पडली एच न्यू सिंगल एच न्यू तर आपण तिथं म्हणतो स्पॉन्टेनियस इमिशन पण सिंगल एच न्यू पेक्षा मोर दॅन टू और थ्री एच न्यू म्हणजे टू एच न्यू थ्री एच न्यू एवढी जर एनर्जी बाहेर पडली तर आपण काय म्हणतो स्टिम्युलेटेड इमिशन आपण काय म्हणतो त्याला स्टिम्युलेटेड इमिशन ड्यू टू धिस इन द लेझर देअर इज द मोर इंटेन्सिटी लाईटची इंटेन्सिटी लेझरमध्ये का असते लेझरमध्ये जास्त का असते इंटेन्सिटी हाय तर तिथं स्टिम्युलेटेड इमिशन असतं तिथं नंबर ऑफ फोटॉन्स बाहेर पडत असते पण इन जनरल लाईट सोर्स तुम्ही जो डेली जनरल लाईट सोर्स जे यूज करता डे टू डे लाईफमध्ये तिथं एनर्जी जास्त बाहेर पडत असते का तिथली इंटेन्सिटी जास्त असते का नसते मग तिथं इमिशन कसलं होत असतं तिथं स्पॉन्टेनियस इमिशन होत असतं After that, there is the one term population inversion, pumping, metastable state, and the properties of laser. Laser's properties आपल्याला इथं डिस्कस करायचे आहेत. Single directionality, monochromatic. हे आपल्याला इथं डिस्कस करायचे आहे. After that, HENE gas laser. आता मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं होतं की लेझरचे डिफरंट टाईप्स आहेत ते डिफरंट टाईप्स कशावरून पडते लेझरचे डिफरंट टाईप डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ द मटेरियल तुम्ही तो जो लेझर तयार केलेला आहे त्या लेझरसाठी कोणत्या प्रकारचं मटेरियल यूज केलेलं आहे त्या मटेरियलवरती त्या लेझरचे टाईप्स आहेत मग देर आर बेसिकली फोर टाईप्स ऑफ द लेझर्स फर्स्ट वन इज द सॉलिड लेझर सॉलिड लेझर म्हणजे काय असतो In that laser, there is the solid material is used. What type of material used for that laser? Depends on there is the types of the laser. But solid laser means what laser? Ki techa madhe solid material use kele lasta. Ani laser light emit kele lasti. Tela apun kaam kasla laser man to solid laser. After that second type, liquid laser. त्या लिक्विड लेझर मध्ये काय असणार आहे लिक्विड मटेरियल युज केलेलं असणार आहे आणि त्याच्यामधून लेझर लाईट इमिट केलेली असेल म्हणून त्या टाईपला आपण म्हणायचं की हा यस दिस इज द लिक्विड लेझर आफ्टर दॅट गॅस लेझर असा लेझर की ज्याच्यामध्ये गॅसेस युज केलेले असतात डिफरंट गॅसेस और द मिक्सचर ऑफ द गॅसेस मग त्याच्यामधून जो लेझर लाईट किंवा जी लाईट इमिट होते त्याला म्हणायचं गॅस लेझर And the last and the fourth type is the semiconductor laser, in which we can use the semiconducting material to emit the light. We call this is the semiconductor laser. Out of these four, आपल्या सिलेबसमध्ये या चारपैकी फक्त एकच आहे तो म्हणजे गॅस लेझर मग गॅस लेझरमध्ये आपण कोणते कोणते गॅसेस घेणार आहे की त्या दोन तीन नंबर ऑफ गॅसेस मिक्स करून जी आपल्याला लाईट भेटणार आहे इमिट झालेली लाईट ती लेझरची लाईट भेटणार आहे मग ते असणार आहे एच ई एन ई यु नो इनपेरियोडिक टेबल एच ई मीन्स हा यस टेल मी एच ई म्हणजे कसला कोणता गॅस हेलियम व्हेरी गुड एच ई मीन्स हेलियम अँड एन ई मीन्स नियॉन व्हेरी गुड हुशार आहेत सगळे आपण काय करणार आहोत की एक पाईप घेणार आहोत सिलेंड्रिकल पाईप घेणार आहोत ग्लासची पाईप आणि त्या ग्लासच्या सिलेंड्रिकल पाईप मध्ये दोन गॅसेस ऍड करणार आहोत पहिला आहे तो हेलियम गॅस ऍड करणार आहोत आणि जो दुसरा गॅस आहे तो नियॉनचा गॅस ऍड करणार आहोत मग अगेन इन दॅट इन दिस टू गॅसेस अगेन देर इज द रेशो 10s to 1 म्हणजे 10 मॉलिक्यूल हे नियॉनचे असतील आणि 1 मॉलिक्यूल कशाचं असेल त्यावेळेस सॉरी 10 मॉलिक्यूल हे हेलियमचे असतील आणि 1 मॉलिक्यूल हा कशाचा असेल तुमच्या नियॉनचा असेल म्हणजे जेव्हा तुम्ही 10 मॉलिक्यूल हे हेलियमचे घेचाल त्यावेळेस तुम्ही 1 मॉलिक्यूल हा नियॉनचा घ्यायचा या 10s to 1 या रेशो प्रमाणे तुम्ही त्या सिलेंड्रिकल ग्लास पाईपमध्ये हेलियम नियॉन गॅसेसचं मिक्सचर करणार आहोत अगेन Inside this glass tube, there is the two terminals, one anode and the second one is the cathode. Anode and cathode are still, apan tyanna external potential difference apply karu. The external potential difference mula, he je don gas add kelele ahet, tyanche anionization hoil. Kay hoil tithe? Ionization hoil. Te jeva ionization hoil,
तेव्हा ते गॅसचे आहेत आयन्स, ते त्यांची स्टेट बदलतील, काही गॅस ऍब्सॉर्ब करतील लाईट, काही गॅस लाईट इमिट करतील, आणि जी लाईट इमिट झालेली आहे ते आपल्याला लेझरची लाईट भेटतात. इन डिटेल आपण हे डिस्कशनमध्ये आपण जेव्हा हा चॅप्टर डिस्कस करू त्याच्यामध्ये इन डिटेल डिस्कशन करूया. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट सब पॉइंट इज होलोग्राफी, कन्स्ट्रक्शन अँड रिकन्स्ट्रक्शन. व्हॉट इज मीन बाय द होलोग्राफी? होलोग्राफी म्हणजे काय असतं? काय तुम्हाला माहिती आहे का होलोग्राफी म्हणजे काय असतं? काय असतं होलोग्राफी? व्हॉट इज मीन बाय द होलोग्राफी? हा यस, होलोग्राफी कशाला म्हणायचं? ओके, तुम्ही ॲडमिशन घेताना तुमचे पासपोर्ट साईज फोटो सबमिट केलेत, बरोबर आहे? ते जे फोटो आहेत ते तुमचे 2D आहेत का 3D आहेत तो? हां सांगा की मला की ते फोटो जे आहेत ते 2D आहेत का 3D आहेत? 2D आहेत का 3D आहेत? 2D आहेत, 2D आहेत. ओके, पण आता टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप झालेली आहेत की आपल्याला 3D फोटो भेटतात आपल्याला. येस ऑर नो? भेटतात का? काही आलेत बघा मार्केटमध्ये, आपण बघतो की एखादा फोटो असले, फोटोची फ्रेम असली, आणि त्या फ्रेमचा जर आपण थोडासा जर अँगल चेंज केला, समजा ही अशी जर एखादी फोटोची फ्रेम असेल आणि या फ्रेमचा जर का थोडासा जर अँगल चेंज केला तर आपल्याला त्याच्यामध्ये दुसरा 3D फोटो दिसतो. दिसतो का नाही आहे? मग ही थ्री डी फोटोग्राफीची जी टेक्नॉलॉजी आलेली आहे ती कुठून आलेली आहे? तर त्या या होलोग्राफीमधून आलेली आहे. होलोग्राफीमध्ये होत असतं काय? ॲक्च्युली इन जनरल जे 2D फोटोग्राफ्स असतात त्याच्यामध्ये फक्त इंटेन्सिटी कॅप्चर केली जाते, इंटेन्सिटी रेकॉर्ड केली जाते, त्याच्यामध्ये फेज रेकॉर्ड केलेली जात नाही कुठं इन 2D. बट इफ वी गो टू द 3D, जर का आपण 3D फोटोग्राफीला गेलो तर त्याच्यामध्ये इंटेन्सिटी ॲज वेल ॲज फेज, जो काही ऑब्जेक्ट असेल, व्हॉट एव्हर ऑब्जेक्ट असेल, त्या ऑब्जेक्टचं इंटेन्सिटी पण रेकॉर्ड केली जाते आणि त्याचं फेज सुद्धा रेकॉर्ड केली जाते. जर का ह्या दोन जर कंडिशन जर रेकॉर्ड केला, फेज ॲज वेल ॲज इंटेन्सिटी, तर आपल्याला जी इमेज भेटेल ती इमेज आपल्याला 3D भेटते आणि त्याला काय म्हणतो आपण? होलोग्राफी. म्हणजे होलोग्राफीमध्ये आपण काय स्टडी करणार आहोत? 3D फोटोग्राफीचा. 3D फोटोग्राफीमध्ये काय केलं जातं? मग याच्यामध्ये पुन्हा दोन पॉईंट्स आहेत, कन्स्ट्रक्शन अँड रिकन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला 2D फोटोग्राफी भेटेल आणि त्याचं जर पुन्हा रिकन्स्ट्रक्शन केलं तर आपल्याला तिथं 2D ठिकाणी 3D फोटोग्राफी भेटेल. ओके, हा पॉईंट आपण इथं डिस्कस करणार आहोत. आफ्टर दॅट ॲट द लास्ट ॲप्लिकेशन ऑफ लेझर इन डिफरंट फील्ड्स, देअर इज द वाईड ॲप्लिकेशन्स ऑफ द लेझर. लेझरचे आपल्याला वेगवेगळ्या फील्डमध्ये वेगवेगळे ॲप्लिकेशन्स भेटतात. काय काय ॲप्लिकेशन्स आहेत, कोणत्या कोणत्या फील्ड्समध्ये आहेत? इन केस ऑफ सायन्स, सायन्समध्ये सुद्धा खूप ॲप्लिकेशन्स आहेत लेझरचे. इंजिनिअरिंगमध्ये काय काय आहेत? आता आहे बघा, लेझर कटिंग आलेलं आहे. एखादं किती हार्ड मटेरियल असू द्या, तुम्ही लेझर थ्रू ते कट करत असतात. ड्रिलिंग असू द्या, आपल्याला जर एखादं कटिंग मटेरियल असू द्या आणि त्याला जर होल पाडायचं असेल तर त्याला आपण लेझरचा यूज करतो आणि तिथं ड्रिल करतो. मग म्हणतो यस, आपण एखादं दुसरी कोणत्या तरी ड्रिलिंग मशीन थ्रू सुद्धा त्याला होल पाडू शकतो. पण यस, देर इज द लिमिटेशन ऑफ होल. होलचं डायमीटर जे असतं त्याचं सुद्धा काहीतरी लिमिटेशन असणार आहे. येस ऑर नो? मग हा म्हणतात की तुम्ही आपण ड्रिलिंग मशीन थ्रू होल सुद्धा पाडू शकतो, पण त्याचं जर ड्रिलिंग मशीनचे जे पॉइंटर असेल तो जर छोटा घेतला तर ते मध्ये ब्रेक होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणजे स्मॉल डायमीटरचं होल सुद्धा पाडायचं असेल तर आपण त्याला लेझरचा हेल्पनं आपण ते होल पाडू शकतो, म्हणजे ते ड्रिल करू शकतो. इन केस ऑफ मेडिकलच्या याच्यामध्ये, म्हणजे हॉस्पिटलमध्ये ऐकलं असेल आतापर्यंत तुम्ही, आता या रिसेंटली तुम्ही जास्त ऐकता की लेझर ऑपरेशन केलेलं आहे. लेझर ऑपरेशन, किडनी स्टोनचं ऑपरेशन आपण कसं करतो? विथ द हेल्प ऑफ द लेझर. म्हणजे काय करतो आपण की ॲक्च्युली पहिलं असंच बघा की ऑपरेशन करायचं म्हणलं का, हां घ्या सीजर, घ्या फाडा, मग ते काय ऑब्जेक्ट असेल, काय डिटेक्ट झालेलं असेल त्याला आपण बाहेर काढा वगैरे. नाही, आता काय करतो, लेझरचा यूज करतो, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, आणि त्याच्या थ्रू आपण ते किडनी स्टोनचं वगैरे ऑपरेशन करतो, किंवा अदर कोणतं असेल ब्रेन ट्युमरचं वगैरे, ते या लेझर थ्रू आपण ॲप्लिकेशन ऑपरेशन वगैरे करत असतो. दीज आर द सम ऑफ द ॲप्लिकेशन्स इन द व्हेरियस फील्ड्स. म्हणजे हे लेझरचे वेगवेगळे ॲप्लिकेशन आपल्याला वेगवेगळ्या फील्डमधले डिस्कस करायचे. हा झाला आपला 6th युनिट, सेकंड सेक्शनमधलं 2nd युनिट. ओके, आफ्टर दॅट दिस इज द 2nd लास्ट युनिट
optical fibers. In this chapter, we discuss the first introductory part of the optical fiber. Optical fiber is the introductory part. After that, 1 minute, just 1 minute. हाँ सर बोला कि सर हेलो हेलो लेक्चर चालू आहे नंतर फोन करतो हरिदास सरांच्या टेबलवरला जाऊ हरिदास सरांच्या टेबलला सर ओके ऑप्टिकल फायबरचा इंट्रोडक्टरी पार्ट जो काय आहे तो आपण इथं डिस्कस करणार आहोत की ऑप्टिकल फायबरचं बेसिक प्रिन्सिपल वगैरे काय आहे हे इथं डिस्कशन स्ट्रक्चर ऑफ ऑप्टिकल फायबर ऑप्टिकल फायबरचं स्ट्रक्चर काय असणार तुम्हाला मी सांगितलं होतं की कोर्स ऑब्जेक्टिव्हच्या वेळेस की आपल्या रोडच्या साईडनं असे चारी वगैरे खणलेली असते आणि त्याच्यातून काहीतरी केबल वगैरे टाकलेली असते बघा मग म्हणतात की हे बी एस एन एलचे आहे आयडियाचे आहे जिओचे आहे ॲक्च्युली त्याच्यामध्ये काय असतं ऑप्टिकल फायबर असते केबल असते मग ती काय ऍक्च्युअली त्याचं बेसिक प्रिन्सिपल वगैरे त्याचं स्ट्रक्चर वगैरे काय असतं व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ दॅट ऑप्टिकल फायबर वगैरे इफ वी टेक अ क्रॉस सेक्शनल व्ह्यू ऑफ दॅट ऑप्टिकल फायबर जर का त्या ऑप्टिकल फायबरचा जर क्रॉस सेक्शनल व्ह्यू घेतला तर इन दॅट केस देर इज द थ्री डिफरंट पार्ट्स थ्री रिजन्स वी कॉल देर इज द थ्री डिफरंट रिजन्स इनर मोस्ट रिजन वी कॉल कोर रिजन सगळ्यात आतला जो रिजन असतो त्याला आपण म्हणायचं कोर रिजन असतो या कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काहीतरी वेगळा असतो सेकंड रिजन जो त्या कोर रिजनच्या भोवती जो रिजन असतो त्याला आपण म्हणतो क्लॅडिंग रिजन त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि कोर रिजनचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हे दोन्ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसे असतात डिफरंट असतात वेगवेगळे असतात आणि जो सगळ्यात वरचं जे वरचा जो रिजन असतो त्याला काय म्हणतो शीत रिजन आणि ते काय असतं रबरचं वगैरे असतं किंवा प्लास्टिकचं असतं ते कशासाठी असतं तर जे आतमधले रिजन्स असतात त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी ते रिजन्स असतात हे आपण स्ट्रक्चर ऑफ ऑप्टिकल फायबरमध्ये स्टडी करणार आहोत आफ्टर दॅट व्हॉट इज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ द ऑप्टिकल फायबर ऑप्टिकल फायबरचं बेसिक प्रिन्सिपल काय आहे हे इथं डिस्कस करणार काय आहे इन ब्रॅकेट टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑप्टिकल फायबरचं बेसिक प्रिन्सिपल काय असतं तर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असतं म्हणजे काय असणार आहे की समजा हा एक सर्फेस आहे हा एक आहे सर्फेस आहे काय कोणत्याही मटेरियलचा हा सर्फेस असू द्या आता बघा हा जो सर्फेस आहे हे एक कोणतं तरी रिजन झालं हे वरचं आहे ना या सर्फेसच्या वरचं हे कोणतं तरी रिजन असं रिजन आहे मे बी रेअर मेडियम ओर डेन्सर डिफेंड ऑन यू कसं आपण समजेल त्याच्यावरून ते रिजन झालं पण हे जे मटेरियल आहे याचं सुद्धा एक रिजन असणार आहे ना वरचं असेल ते रेअर मेडियम झालं आणि जे हे जे सर्फेस आहे ते डेन्सर मेडियम झालं मग जेव्हा एखादी लाईटची रे रेअर मेडियम मधून येते आणि या मीडियमवरती स्ट्राईक होती तेव्हा काय होतं इथं मे बी रिफ्लेक्शन होतं काय होतं मे बी रिफ्लेक्शन होतं मग ते रिफ्लेक्शन होतं म्हणजे काय होत असतं काय होतं तिथं रिफ्लेक्शन होतं मग रिफ्लेक्शन होतं म्हणजे काय इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे या दोन्ही रे एकाच रिजन एकाच मीडियममध्ये असते ते फक्त रेअर मीडियममध्येच असते त्याला काय म्हणतो आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन जेवढी इन्सिडेंट रे असेल तेवढी सर्वच्या सर्व रे टोटल रे ही त्याच सेम मीडियम मध्ये रिफ्लेक्ट झाली तर त्याला काय म्हणतो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ओके आता हा फेनोमेना ऑप्टिकल फायबर मध्ये आपण कसा युज करतोय ऑप्टिकल फायबर मध्ये काय होत असतं तर एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत सिग्नल पास केले जातात काय काय केले जातं की देर इज द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सिग्नल्स सिग्नल ट्रान्सफॉर्म केलं कुठून वन पॉइंट टू द सेकंड पॉइंट बट कसं टोटल इंटरनल रिफ्लेक्शनच्या थ्रू म्हणजे जर का आपला सिग्नल इनर मोस्ट रिजन मधून जर जात असेल तर तो कोर रिजन आणि क्लॅडिंग रिजन दोन रिजनच्या बॉर्डर वरती त्याचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होईल आणि तो कंटिन्यू झिगझॅग पॅटर्न वन पॉइंट टू सेकंड पॉइंट हे कंटिन्यू फ्लो होत राहील हा याच्या मागचा बेसिक प्रिन्सिपल आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑप्टिकल फायबर ओके आता जेव्हा तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जाईल तो असा पण विचारला जाऊ शकतो की व्हॉट इज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑप्टिकल फायबर हा क्वेश्चन विचारला जाईल किंवा अदरवाईज व्हॉट इज द टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ह्या दोन्हीचं आन्सर हे सेमच आहे एकच आहे ओके ठीक आहे त्याच्यानंतर आपण काय या चॅप्टर मध्ये डिस्कस करणार आहोत की डेरिवेशन ऑफ ऍक्सेप्टन्स अँगल व्हॉट इज द ऍक्सेप्टन्स कोन फ्रॅक्शनल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स and the numericals on this chapter
हे काही पॉइंट्स आपण याच्या या चैप्टर मध्ये डिस्कस करणार आहोत. अगेन क्लासिफिकेशन ऑफ ऑप्टिकल फायबर्स. आता ठीक आहे, व्हॉट इज द जे क्लासिफिकेशन असणार आहे ऑप्टिकल फायबरचं ते कशावरती डिपेंड्स असणार आहे? तर ते डिपेंड्स असणार आहे की जे सिग्नल पास होते ते कोणत्या प्रकारे पास होते, कोणत्या पॅटर्न मध्ये ते पास होते, त्याच्यावरती याचं क्लासिफिकेशन आहे ऑप्टिकल फायबरचं. बेसिकली टू टाइप्स, दोन टाईप आहे त्याच्यामध्ये. पहिला आहे ते सिंगल मोड आणि दुसरं आहे ते मल्टी मोड. मग पुन्हा मल्टी मोड मध्ये पुन्हा दोन आहेत की स्टेप इंडेक्स आणि ग्रेडेड इंडेक्स. इन डिटेल्स हे आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. नेक्स्ट पॉइंट इज द व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ ऑप्टिकल फायबर ओव्हर कंडक्टिंग वायर. एखाद्या वायरच्या कंपेरेटिव्ह मध्ये या ऑप्टिकल फायबरचे काय काय ऍडव्हान्टेजेस आहेत ते आपल्याला इथं डिस्कस करायचे आहेत. ओके ठीक आहे. तुम्ही इंटरनेटची केबल बघितली का हो, लॅन केबल म्हणतो लोकल एरिया नेटवर्क, त्याच्यावरती व्हाईट कोटिंग असतं. किंवा तुमच्या घरामध्ये एखादी टी व्ही असते आणि त्याची डिश आपल्या घरावरती असते, मग त्या डिश पासून जी टी व्हीला वायर कनेक्ट केलेली जाते आपण त्याला केबल म्हणतो. ते केबलला करंट वगैरे बसतो का हो? असतो का करंट? असतो का त्या केबल मध्ये? नाही बसत नाहीये. पण त्याच ठिकाणी जर का आपण रेग्युलर वायर कनेक्ट केली आपल्याला करंट बसेल का? करंट बसेल का आपल्याला? येस, काहीतरी करंट बसेल. म्हणजे की जिथं ऑप्टिकल फायबर असतं तिथं आपल्याला शॉर्ट सर्किट होणं किंवा तिथं आपल्याला शॉक लागणं ह्या गोष्टी होत नाहीत. हे ऍडव्हान्टेजेस आहेत कशाच्या? ओव्हर कंडक्टिंग वायर. कंडक्टिंग वायरला तसं शॉर्ट कुठेतरी करंट असतो आपल्याला. हे असं काहीतरी प्रकार आहे. म्हणजे हे काहीतरी समोर ऍडव्हान्टेजेस आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. ओके ओके. अँड द लास्ट युनिट इंजिनिअरिंग फिजिक्स या सब्जेक्टमध्ये टोटल 8 युनिट आहेत. टोटल 4 चॅप्टर आहेत. पहिले टोटल 8 चॅप्टर आहेत. पहिले 4 चॅप्टर सेक्शन 1 मध्ये आहेत आणि दुसरे 4 चॅप्टर हे सेक्शन 2 मध्ये आहेत. मग हे जे आहे ते युनिट नंबर 1 हे लास्टच युनिट आहे. सेकंड सेक्शन मधलं सुद्धा लास्टच युनिट आहे. सो इन द लास्ट युनिट वी डिस्कस अबाउट द क्वांटम मेकॅनिक्स अँड द नॅनो टेक्नॉलॉजी. पुन्हा हा जो चॅप्टर आहे युनिट नंबर 8 हा लास्टचा चॅप्टर आहे, तो दोन पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे. द फर्स्ट पार्ट इज द क्वांटम मेकॅनिक्स. पहिला पार्ट जो आहे तो क्वांटम मेकॅनिक्सचा पार्ट आहे आणि दुसरा पार्ट आहे तो नॅनो टेक्नॉलॉजीचा आहे. ओके, मी पुन्हा रिपीट रिपीट तुम्हाला सांगतोय. जे तुम्ही 11th स्टँडर्ड आणि 12th स्टँडर्ड मध्ये डिस्कस केलेलं आहे ते सर्व आपण इथं इंजिनिअरिंग फिजिक्स मध्ये डिस्कस करतोय. नवीन काही सुद्धा नाहीये. ओके, माझी स्क्रीन तुम्हाला विजिबल आहे ना क्लिअरली? येस येस येस. ओके, सो फर्स्ट पार्ट ऑफ दिस युनिट इज द क्वांटम मेकॅनिक्स. या चॅप्टरचा जो पहिला पार्ट आहे, इन दी चॅप्टर वी डिस्कस अबाउट द क्वांटम मेकॅनिक्स. ओके, ऑलरेडी यू हॅव डिस्कस्ड इन द 12th स्टँडर्ड द डी ब्रॉगली हायपोथेसिस. डी ब्रॉगली सायंटिस्टचं नाव आहे. व्हॉट इज मीन बाय द हायपोथेसिस? हायपोथेसिस कशाला म्हणायचं? काय आहे हायपोथेसिसला मराठीत काय म्हणतात? व्हॉट इज मीन बाय द हायपोथेसिस? येस हायपोथेसिस कशाला म्हणायचं? हायपोथेसिस काय आहे? हायपोथेसिस टेल मी. फ्रीज मध्ये आहे. येस टेल मी व्हॉट इज मीन बाय द हायपोथेसिस कशाला म्हणता हो तुम्ही? काय असतं हायपोथेसिस? काय असतं? तुम्ही एखाद्या ज्योतिषाकडे वगैरे जाता, ज्योतिष किंवा एखादा देवऋषी, तो पाठीमागे झालेलं सांगत असतो का भविष्यात काय होणार आहे हे सांगत असतो तुम्हाला? भविष्यवाणी सांगत असतो की भविष्यात काय होणार आहे ते. मग ते खरं असेल किंवा खोटा, खरा हो देत किंवा खोटं हो देत, पण तो काय सांगत असतो? बाकीच सांगत असतो की काय होणार आहे. पण ऍक्च्युअली त्याला माहिती असतं का क्लिअरली की हा 100% हेच होणार आहे असं माहिती असतं का? काय माहिती नसतं, पण ते सांगत असतो रेटवर. आपण सुद्धा हा हा करून मान हलवून ऐकून घेत असतो आणि त्याच्याप्रमाणे राहत असतो. ओके ठीक आहे. मग डी ब्रॉगली नावाच्या सायंटिस्टनं एक हायपोथेसिस भाकीत केलं. काय सांगितलं होतं त्याचं हायपोथेसिस काय होतं? 12th स्टँडर्ड मध्ये तुम्ही स्टडी केले बघा, ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर ह्या चॅप्टर मध्ये स्टडी केले बघा की डी ब्रॉगली हायपोथेसिस. हायपोथेसिस मध्ये काय सांगितलं होतं? येस, देर इज द ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर.
रेडिएशन आणि मॅटरचं हे ड्युअल नेचर आहे. मग पहिले नेचर कुठलं आहे? फर्स्ट पार्टिकल अँड द सेकंड इज द वेव. पहिले कुठलं आहे? पार्टिकल नेचर. लाईट ही पार्टिकलच्या फॉर्ममध्ये सुद्धा असते आणि समटाईम तीच लाईट तुम्हाला वेवच्या फॉर्ममध्ये सुद्धा भेटते. ह्याला काय म्हणतो आपण? डी ब्रॉगली हायपोथेसिस. केले ना स्टडी हे? येस ऑर नो? केले का स्टडी हे? येस सर. येस. हो खोट नका बोलू, मी नाही खोटं सांगत तुम्हाला, लक्ष ठेवा. हाय बरोबर आहे सांगितले ना, ठीक आहे. आता आफ्टर दॅट व्हॉट इज मीन बाय द डी ब्रॉगली वेवलेंथ ऑफ मॅटर वेव. आता डी ब्रॉगली मॅटर वेव कशाला म्हणायचं? डी ब्रॉगली मॅटर वेव कशाला म्हणायचं? किंवा डी ब्रॉगली वेव कशाला म्हणायचं? ठीक आहे, तुम्ही एक वॉटरचा प्लेन सर्फेस बघता, एखादा खड्डा असू द्या किंवा एखादी विहीर असू द्या, त्यात कोणतंही पार्टिकल वगैरे त्याच्यामध्ये ड्रॉप केले, तिथलं जे पाणी आहे ना एकदम शांत आहे, मग त्याच्यामध्ये वेव असते का? हो नाहीये, बरोबर आहे का? मी काय सांगतो तुम्हाला, एखादा खड्डा आहे, पाण्याचा खड्डा आहे, आणि त्याच्यामध्ये आपण काहीच टाकलं नाही, एखादा खडा वगैरे टाकला नाही किंवा कोणता पार्टिकल वगैरे त्याच्यामध्ये पडला नाही, मग तिथं वेव असते का? असं पाण्याचा सर्फेस असा प्लेन असतो, काय असते तिथं? प्लेन सर्फेस असतो, बरोबर नसतं, वेव नसते तिथं, प्लेन असते तिथं. आता मी काय केलं, एक छोटासा दगड घेतला, खड्डा घेतला, खडा, आणि त्या पाण्यामध्ये टाकला, तर तिथं काय तयार होते? तो वेव तयार होते. त्या तिथं काय तयार होते? त्या वेव तयार होते. त्या मग आता डी ब्रॉगली मॅटर वेव कशाला म्हणायचं लक्षात ठेवा. द्या जर का त्या वॉटरच्या सर्फेस वरती एखादा पार्टिकल आहे, स्मॉल पार्टिकल आहे, पण तिथे वेव नाही आहेत. मी त्या वॉटरमध्ये, त्या पाण्याच्या खड्ड्यामध्ये एक दगड टाकला तर तिथे वेव तयार झाल्या. वेव जर तयार झाल्या, त्या सर्फेसवरचा जो एखादा पार्टिकल आहे, समजा त्याच्यावरती एक पान आहे, एका झाडाचं पान पडलेलं आहे, तर ते असं होतं का? हो, ते पान म्हणतं का की वेव मला तुम्ही काय इथून हलवू नका, मी हा असं जागेवर थांबतो, तुमची वेव चालू द्या, असं होतं का? का ते पान त्या वेव बरोबर व्हायब्रेट होतं? तर ते झाडाचं पान सुद्धा त्या वेव बरोबर काय होत असतं? व्हायब्रेट होत असतं, म्हणजे अपडाऊन अपडाऊन होत असतं. म्हणजे किंवा ते जर आपण एखादा स्मॉल पार्टिकल किंवा ते झाडाचं पान आपण कन्सिडर केलं असतं, ते वेव जर पुढे प्रोपॅगेट होत चालली, वेव जर पुढे पुढे जात गेली, तर ते पान किंवा ते पार्टिकल सुद्धा पुढे पुढे जात असतं का? असं म्हणत असतं ते पार्टिकल किंवा पान, मी जागेवरच थांबणार आहे, वेवनं पुढे जाऊ द्या, असं होतं का? नाही. म्हणजे ते जे पार्टिकल असेल किंवा ते जे झाडाचं पान असेल, त्याचे टोटल कंट्रोलिंग कोणाच्या हातात असणार आहे? त्या वेवच्या हातात असणार आहे. मग डी ब्रॉगली मॅटर वेव कशाला म्हणतो? की अ वेव विच असोसिएटेड विथ द मॅटर पार्टिकल. एखाद्या मॅटरचा पार्टिकल असेल आणि त्या पार्टिकलला किंवा त्या पार्टिकल जर एखाद्या वेव वरती असेल, तर ती वेव त्या पार्टिकलचं किंवा त्या पार्टिकलचा जो सर्व काही कंट्रोल असेल तो त्या वेवच्या हातामध्ये असतो, आणि त्याच वेवला आपण म्हणतो डी ब्रॉगली मॅटर वेव. त्या पार्टिकलला किंवा त्या वेवला काय म्हणतो आपण? डी ब्रॉगली मॅटर वेव. अशी वेव की जी पार्टिकलला कंट्रोल करते ऍट एनी कॉस्ट, ऍट एनी कंडिशन. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही कायनेटिक एनर्जीचे इक्वेशन सुद्धा फाइंड आउट केलं, के ई इज इक्वल टू 1/2 mv² तिथं आपण व्हॅल्यू पुटअप केलती, एच डिवायडेड बाय अंडर रूट 2 m ke, हे सुद्धा इक्वेशन तुम्ही फाइंड आउट केलं. येस ऑर नो? केले बघा तुम्ही कायनेटिक एनर्जीचे इक्वेशन. किंवा एखादा जर इलेक्ट्रॉन घेतला तर इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू तिथं पुटअप केली होती आपण, मास ऑफ इलेक्ट्रॉन किती आहे, इलेक्ट्रॉनवरती चार्ज किती आहे, हे आपण इथं सगळं डिस्कस करणार आहोत इन शॉर्टमध्ये. आफ्टर दॅट ॲट द लास्ट प्रॉपर्टीज ऑफ द मॅटर वेव, मॅटर वेवच्या प्रॉपर्टी काय असणार आहेत हे सुद्धा आपण इथं डिस्कस करणार आहोत. ओके, या चॅप्टरमध्ये फर्स्ट पॉईंटमध्ये क्वांटम मेकॅनिक्समध्ये पुन्हा आपण काय डिस्कस करणार आहोत, ऑलरेडी तुम्ही 11वी 12वीला स्टडी केलेला आहे, डेव्हिसन जर्मर एक्सपेरिमेंट. येस ऑर नो? स्टडी केले का डेव्हिसन जर्मर एक्सपेरिमेंट? दोन सायंटिस्ट होते, डेव्हिसन नावाचे एक आणि जर्मर नावाचे एक सायंटिस्ट होते. त्यांनी काय प्रूफ केलं? काय प्रूफ केलं त्यांनी, त्या डेव्हिसन आणि जर्मर या दोन सायंटिस्टनी काय प्रूफ केलं? की लाईटचं ड्युअल नेचर असतं. ते कुठं ड्युअल नेचर भेटतं? कुठंतरी असं हम्प लाईक स्ट्रक्चर आपल्याला भेटत असतं, हम्प लाईक स्ट्रक्चर, असं उंटाच्या पाठीच्या कण्यासारखं.
कोणत्या कंडिशनला थीटा इज इक्वल टू 50 डिग्री, जेव्हा 50 डिग्री अँगल असेल आणि व्होल्टेज किती असणार तिथं 54 व्होल्ट जेव्हा असेल तिथं आपल्याला लाईटचा इंटरफरन्स झालेला दिसतो. काय झालेला दिसतो तिथं? इंटरफरन्स. मग तिथं आपल्याला लाईटचं ड्युअल नेचर भेटतं. मग त्याचं जे एक्सपेरिमेंटल सेटअप असतं, त्या एक्सपेरिमेंटल सेटअपमध्ये काय असतं, एक सर्क्युलर स्केल असती, त्या सर्क्युलर स्केलवरती काय रोटेट होत असतं, इलेक्ट्रॉन डिटेक्टर रोटेट होत असतो. इकडे काय असते, इलेक्ट्रॉन गन असते. एखाद्या निकेल क्रिस्टल आपण घेतो, त्या निकेल क्रिस्टल वरती या इलेक्ट्रॉन गन थ्रू इलेक्ट्रॉन्स बॉम्बार्ड करत असतो. मग जेव्हा ते बॉम्बार्ड केलेले इलेक्ट्रॉन्स या निकेल क्रिस्टल वरती स्ट्राईक होते, तेव्हा इथं काय होतो, स्कॅटरिंग होत असतं. काय होत असतं इथं? स्कॅटरिंग होत असतं. मग काय स्कॅटरिंग झालं तर इथून जे इलेक्ट्रॉन इथं बॉम्बार्ड झालेत ते सर्व इलेक्ट्रॉन ऑल पॉसिबल डायरेक्शनला जातात. मग जेव्हा ऑल पॉसिबल डायरेक्शनला जातात तेव्हा काय होतं, तर त्या ते जे सर्क्युलर स्केल असते त्या निकेल क्रिस्टलच्या सर्क्युलर सर्कलमध्ये जे सर्क्युलर स्केल असते त्या स्केलवरती आपण इलेक्ट्रॉन डिटेक्टर थ्रू ते इलेक्ट्रॉन स्कॅटर झालेले इलेक्ट्रॉन डिटेक्ट करतो आणि आपण तिथं किती डिग्रीला किती व्होल्टेज गेलेला आहे आणि तिथं इंटरफरन्स जो फेनॉमेन आहे तो फाइंड आउट करत असतो आणि तिथं सांगतो की लाईटचं ड्युअल नेचर आहे. हे इथं आपण इन शॉर्टमध्ये डिस्कस करणार आहोत. अँड ॲट द एंड द सेकंड पार्ट ऑफ दिस चॅप्टर इज द नॅनो टेक्नॉलॉजी. या चॅप्टरचा जो सेकंड पार्ट आहे तो नॅनो टेक्नॉलॉजी पार्ट आहे. मग इन दिस सेकंड पार्ट वी डिस्कस द इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ द नॅनो टेक्नॉलॉजी. नॅनो टेक्नॉलॉजीचा इंट्रोडक्टरी पार्ट जो आहे तो इथं आपण काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. व्हॉट इज द इंट्रो स्केल ऑफ दॅट नॅनोची जी रेंज असते ती किती असते, ओ रेंज की आपण म्हणतो येस जर एखादा पार्टिकल असेल तो स्मॉल या रेंज मध्ये असेल तर त्याला आपण नॅनो म्हणतो. मग ती नॅनोची रेंज किती असते? 10^-9. व्हेरी गुड, 10^-9. मग 1 to 100, 1 to 100 × 10^-9 या रेंज मध्ये या स्केल मध्ये ज्या पार्टिकलची साईज असेल त्याला आपण म्हणतो नॅनो मटेरियल. त्याला काय म्हणतो आपण, नॅनो मटेरियल. आता आता सध्या सगळे नॅनोचेच रिसर्च चालू आहेत. आता जे रिसेंटली जे टेक्नॉलॉजी आहे किंवा रिसेंटली जो आता रिसर्च केला जातोय तो सर्व रिसर्च कशावरती चाललाय, नॅनो टेक्नॉलॉजी नॅनो मटेरियलवरती चाललेला आहे. नॅनो मटेरियलचा काय इम्पॉर्टन्स आहे, काय आहे की आपल्याला छोट्यात छोटं जे व्हॉट एव्हर डिवाइस असू देत ते आपल्याला लहानात लहान कसं भेटेल याच्याकडे आपण चाललेलो आहे. पहिलं म्हणायचे की कम्प्युटर केवढा होता, एका मोठ्या रूम एवढा कम्प्युटर होता. आता केवढा आहे, आपण खिशात छोटस नोटपॅड वगैरे घेऊन जातो. म्हणजे कशामुळे आलं हे नॅनो टेक्नॉलॉजी पार्ट्स, जे त्याचे कंपोनेंट्स आहेत, जे आपण मटेरियल यूज करतो ते स्मॉल यूज करत चाललो त्याच्यामुळे व्हायला लागले. अजून काय म्हणतो आपण नॅनो टेक्नॉलॉजी अजून आपण कुठे यूज करतोय, काय शायनिंग मटेरियलमध्ये, म्हणजे आपण एखादी गाडी असते आणि तिला जर कलरिंग वगैरे केलं असतं चमकमध्ये असेल तर आपण काय म्हणतो याच्यावरती नॅनो पार्टिकल्स स्प्रे केलेत मग त्याच्यामुळे त्याची शायनिंग येत असते. आता लेडीज असते ते कॉस्मेटिक्स यूज करत असते. कशासाठी ते कॉस्मेटिक्स यूज करत असतील की सनलाईट पासून प्रोटेक्ट होय, स्किन जी असते आपली चेहऱ्याची वगैरे स्किन ती सनलाईट पासून प्रोटेक्ट होण्यासाठी नॅनो मटेरियलचे जे कॉस्मेटिक्स आहेत ते यूज करत असतात. अजून काय, शायनी दिसण्यासाठी. अजून आपल्याकडे वेल्वेटचे कपडे वगैरे येतात टेक्सटाईलमध्ये, त्याच्यामध्ये काय यूज केलं जातं, तर हे नॅनो टेक्नॉलॉजी मटेरियल्स यूज केले जातात की जेणेकरून त्याला शायनी अपिअरन्स आला पाहिजे. मग हे जे काही नॅनो टेक्नॉलॉजीबद्दल आहे हे आपण या पार्टमध्ये डिस्कस करणार आहोत. वन मोर पॉईंट, दॅट इज द कार्बन नॅनो ट्यूब्स. जे कार्बन मटेरियल असतं, तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकलेलं असाल कार्बन मटेरियल, कार्बनचा फॉर्म्युला वगैरे माहिती असेल तुम्हाला, त्याचं स्ट्रक्चर वगैरे कसं असतं, ते कार्बन नॅनोट्यूब्स आपण इथे डिस्कस करणार आणि क्लासिफिकेशन ऑफ कार्बन नॅनोट्यूब्स, कार्बन नॅनोट्यूबचं क्लासिफिकेशन काय काय असणार आहे. की देर आर 3 different types ऑफ द कार्बन नॅनोट्यूब्स, डिपेंड्स ऑन द स्ट्रक्चर. स्ट्रक्चरच्या डिपेंडवरती त्याचे वेगवेगळे 3 type होते. पहिला आहे तो हेलिकल, झिगझॅग आणि अर्मचर. हे 3 वेगवेगळे कार्बन नॅनोट्यूबचे डिफरंट टाईप्स आहेत, हे आपण इथं डिस्कस करणार. हा आपला इंजिनिअरिंग फिजिक्स या सब्जेक्टचा सिलेबस झाला. हे टोटल 8 chapters आहेत, 2 sections डिवाईड झालेले आहेत. पहिल्या सेक्शनमध्ये 4 chapters आहेत, दुसऱ्या सेक्शनमध्ये दुसरे 4 chapters आहेत. हे आपण इन डिटेल
इन डिस्कस करणार आहोत. ओके, सो आय थिंक स्टुडंटची स्ट्रेंथ जास्त झालेली आहे. आपण ऍक्च्युअल सिलेबसला उद्यापासून स्टार्ट करूयात. येस ऑर नो? मी काय सांगतो तुम्हाला की उद्यापासून आपण सिलेबसला स्टार्ट करणार आहोत. सर्वांनी काय करायचं की आपला रोल नंबर आणि नाव हे चॅटबॉक्समध्ये राईट करायचं आहे. अजून एक दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची, ती तुम्ही 100 पेजेसचे स्क्वायर नोटबुक ही इंजिनिअरिंग फिजिक्ससाठी उद्यापासून तयार ठेवायची आहे. उद्या तुम्ही लेक्चरला येताना बसताना 100 पानाची स्क्वायर नोटबुक घेऊन येणार आहेत. उद्यापासून आपण ॲक्च्युली चॅप्टर नंबर 1 युनिट नंबर 1 जे आहे सेमीकंडक्टर ते स्टार्ट करणार आहोत. त्याच्यामुळं तुम्हाला काही नोट्ससुद्धा मी देणार आहेत, काही फिगर्स असतील, काही डेरिवेशन्स असतील, सिलेबसचा पार्ट असेल, ते आपण त्याच्यावरती नोट डाऊन करणार आहोत. कोणाला काय अडचण? इज एनी क्वेश्चन? नो सर. नो नो सर. कोणाला काय डाऊट? नो सर. नो सर. पहिली गोष्ट ही झाली. तुम्ही माझा पर्सनल जो नंबर असेल, ईमेल आयडी असेल, तो तुम्ही नोट डाऊन करून घ्या. इफ एनी प्रॉब्लेम देन आस्क मी. तुम्ही मला काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता, मला मेल सुद्धा करू शकता, काही अडचण नाही. माझं तुम्हाला मराठी समजते, माझं काय जे मिक्स इंग्लिश मराठी असेल ते तुम्हाला समजते. टीचिंगबद्दल काही अडचण असेल तर तुम्ही मला सांगा. मला सांगता येत नसेल तर आपले जे एचओडी असतील, आपले जे सीसी असतील, तुम्ही त्यांना सांगू शकता की यस यांना काय प्रॉब्लेम आहे, त्यांना काय येत नाही, तर तुम्ही हे करू शकता. सगळं जे चाललं आहे ते सगळं तुमच्यासाठी आहे, आमच्यासाठी काही नाही आहे. त्याच्यामुळं तुम्हाला एखादी गोष्ट एकदा नाही समजली, दुसऱ्या वेळेस विचारा, दुसऱ्या वेळेस नाही समजली, तिसऱ्या वेळेस नंबर जोपर्यंत तुम्हाला ती तो जो कन्सेप्ट असेल, ती गोष्ट असेल, जोपर्यंत अंडरस्टँड होत नाही, तेवढे नंबर ऑफ टाइम्स तुम्ही विचारू शकता, काही अडचण नाही आहे. फक्त समजलं नाही आणि ऑनलाईन आहे, कोणाला काय देणं घेणं नाही, कोणाला काय कळत नाही, आपण काय करतोय काय नाही, याच्याकडे फोकस करायचा नाही आहे. जे काही असेल ते सगळं तुमच्यासाठी आहे. ओके, काय अडचण? ओके, राईट डाऊन, माझा तुम्ही नंबर घ्या, मला कॉल करा किंवा मेसेज टाकू शकता. काही अडचण असेल, काही सांगायचं असेल, काही सजेशन द्यायचं असेल तर तुम्ही मला सजेस्ट करू शकता. ओके, सांगू देत नंबर? 9970707 9970704035 9970704035 हा माझा नंबर आहे, व्हॉट्सअपवर सुद्धा आहे. याच्यावरती तुम्ही मला डायरेक्टली सजेशन किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता, मेसेज करू शकता. हॅलो 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 सर. येस सर, येस सर. नंबर सांगा. 9970704035. ओके सर, थँक्यू. ओके, माझा ईमेल आयडी घ्या. हा ऐका, आपलं लेक्चर काय असंच नाही चालणार. जे अदर सब्जेक्टचे पॅड वगैरे असतात ना, आपण ते युज करणार आहोत. ऍक्च्युली आपण सिलेबस डिस्कस करत होतो, नाहीतर म्हणसर हे चाललंय काय तर असं 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 काय समजू नका. आपण पॅड वगैरे त्याच्यावरती इक्वेशन्स, डेरिवेशन्स, ज्या काय फिगर असतील ते आपण त्याच्यावरती डिस्कस करणार आहोत. अदर सब्जेक्टला जे यूज करतील ना ते करणार आहोत आपण सगळ्या गोष्टी. ओके ओके, माझा ईमेल आय डी STPawar PAWAR. चॅटबॉक्समध्ये मेसेज टाकलं तुम्हाला दिसते का? मी चॅटबॉक्स मध्ये मेसेज टाकला तर तुम्हाला दिसतोय का? हा ओके ओके, यस सर. भेटलं फास्ट, एकच मिनिट राहिलेला आहे, पटकन तो नोट डाऊन करून घ्या. ओके ओके, आपण इथंच थांबूयात. याच्या पुढचं लेक्चर जे ईएमचं होतं, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, ते होऊन जाईल. ओके ओके, सी यू टुमारो, बाय.